नमस्कार बालमित्रांनो, आज आपण चित्र आणि शब्द यांचा वापर असलेले वाक्यांचे वाचन कसे करायचे हे पाहणार आहोत। पुढील वाक्यामध्ये बघा, चित्राऐवजी शब्द वापरून आपल्याला त्या वाक्यांचे वाचन करायचे आहे। बघा यामध्ये कोणकोणती चित्र दिसत आहेत। पहिल्या वाक्यामध्ये बघा, गावाजवळ ओढा होता। ओढ्याचं चित्र आहे, म्हणजेच चित्राऐवजी आपण तो शब्द वापरून वाक्य वाचायचं आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये ही ओढ्याचे चित्र आहे, वाक्य वाचूया, ओढ्यात मासे होते। पुढील वाक्य पहा, चित्र माशांचे आहे, वाक्य वाचूया, मासे फार चपळ होते। आता आपण ही तीनही वाक्य वाचू, गावाजवळ ओढा होता, ओढ्यात मासे होते, मासे फार चपळ होते। पुढे पाहूया, राजूला मासे पकडायचे होते, पकडता पकडता तोलच गेला, माशाबरोबर ओला झाला, मग दोघांनाही हसू आले। याच प्रकारे काही चित्ररूप वाक्य आता आपण पाहणार आहोत। पुढील वाक्यातील शब्दांचे व चित्रांचे नीट निरीक्षण करा। या ठिकाणी पहा, आपल्याला चित्र दिसत आहेत घर, सायकल आणि पोपट। त्यावरून आपण वाक्य वाचूया, हे घर आहे, ती सायकल आहे, हा पोपट आहे। या ठिकाणची चित्र आहेत गाय, ससा आणि झाड। वाक्य वाचूया, ती गाय आहे, हा ससा आहे, हे झाड आहे। या ठिकाणी चित्र आहेत मांजर, घर आणि घोडे, दोन आहेत म्हणून आपण घोडे म्हणायचं आहे। वाक्य वाचूया, हे मांजर आहे, हे घर आहे, हे घोडे आहेत। या वाक्यातील अगोदर चित्रांचे निरीक्षण करूया। वांगी, फुले, अननस आणि जिराफ। आता आपण वाक्य वाचूया, ती वांगी आहेत, ही फुले आहेत, ते अननस आहेत, ते जिराफ आहेत। जर चित्रामध्ये एकपेक्षा जास्त असतील तर त्या पद्धतीने त्या चित्रांचं नाव घ्यायचे आहे। आता आपण हीच चित्रे पुन्हा एकदा पाहूया आणि वाक्य पुन्हा त्या शब्दांचा वापर करून लिहूया। पहिल्यांदा पहा, हे घर आहे। घर चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य लिहिलेले पहा, हे घर आहे। या ठिकाणी सायकलचे चित्र आहे, वाक्य तयार होईल, ती सायकल आहे। फक्त ज्याचे चित्र आहे त्या चित्राचं नाव खाली लिहिलेलं आहे। आता पहा, ती वांगी आहेत। या ठिकाणी फुलांचं चित्र आहे, आपलं वाक्य तयार होईल, ही फुले आहेत। हा पोपट आहे। येथे पहा, ससा, हा ससा आहे। या ठिकाणी गायीचे चित्र आहे, वाक्य तयार होईल, ती गाय आहे। या ठिकाणी झाडाचे चित्र आहे, आपल्याला बाकीचे शब्द बदलायचे नाहीत, फक्त चित्राऐवजी नाव लिहायचं आहे, हे झाड आहे। तो उंदीर आहे। या ठिकाणी जिराफाचे चित्र आहेत, दोन जिराफ आहेत म्हणून वाक्य होईल, ते जिराफ आहेत। हे घोडे आहेत। ते अननस आहेत। आता आपण दोन तीन वाक्यांचे छोटे उतारे पाहणार आहोत। येथे पहा,
मला द्राक्षे आवडतात. कोकणात काजू असतात. घराला कुलूप आहे. आकाशात इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. माझी आई चिमणीला दाणे टाकते. पाऊस आला की बेडूक दिसतो. झाडावर चिमण्या राहतात.